मी सध्या आहे अंबरनाथ पूर्व बी केबिन रस्त्यावर आणि आपण पाहू शकता की सकाळपासून होत असलेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आहे। आपण पाहू शकता की या बी केबिन रस्त्यावर ही गजराज म्हणून ही इमारत आहे। या इमारतीचा बाजूलाच ही ए विंग आहे आणि बाजूलाच बी विंग आहे। या इमारतीमध्ये आपण पाहू शकता की अक्षरशः तळमजलापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि गेट अर्धापेक्षा जास्त बुडालेला आहे। आपण पाहू शकता की या परिस्थितीमध्ये या परिसरामध्ये या इमारतीमध्ये लोक राहत आहेत। ते सकाळपासून या पाण्यामध्ये ते अडकलेले परिस्थितीमध्ये आहेत असंच आपण म्हणू शकतो, कारण सकाळपासून होत असलेल्या या पावसामुळे अक्षरशः हा जो नाला आहे तो नाला पूर्णपणे भरून वाहू लागलेला आहे। त्याचबरोबर ह्या ज्या बिल्डिंगमध्ये राहणारे ज्या रहिवासी आहेत ते सकाळपासून इथं अडकलेले आहेत। साधारण 3 मजल्याची ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पाणी साचलेलं आहे। जर पावसाचा जोर असंच कायम राहिला तर पाण्याची पातळी अजून वाढेल आणि रहिवाशांची समस्या अजून वाढणार आहे। या समस्याकडे नगरपालिकेने आत्तापर्यंत काही लक्ष दिलेलं नाही आहे, कारण या इमारतीच्या जवळपास नगरपालिकेची यंत्रणा कोणतीही यंत्रणा इथं दिसून येत नाही आहे। त्यामुळे नागरिकांनी आपली स्वतःची खबरदारी घ्यावी। अजय शर्मा, एबीपी माझा, अंबरनाथ। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।